पन्हाळा तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालं होतं. आज दुसऱ्या दिवशीही दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान तालुक्यात अवकाळी पावसानं सुरुवात केली. सुमारे तासभर पडलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं पन्हाळा तालुक्याला झोडपलं, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यानं दुपारच्या सुमाराला अचानकपणे अवकाळी पाऊस सुरू झाला, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडली. परिणामी पाऊस पडल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं, वातावरणात गारवा तयार झाला. सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान ज्योतिबा डोंगरावर सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झाला. सलग 2 तास पावसानं झोडपल्यामुळे गटारी तुंबून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं. ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पाणीच पाणी झालं. ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या उत्तर दरवाजाजवळील उंबरा ओलांडून पावसाचं पाणी ज्योतिबा मंदिरात पोहोचलं.